शिश्निका स्त्रीच्या जननेंद्रियामधला कानपुरते मिळवून देण्यासाठी अतिसंवेदनशील असा एक भाग ज्याला क्लिटोरिस असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये मदनध्वज असाही शब्द आहे. ओरल सेक्स किंवा परहस्तमेतून किंवा हस्तमेतून आणि पुरुषाच्या बोटानं किंवा व्हायब्रेटरनं किंवा डिल्डोनं किंवा स्वतःच्या हातानं उद्दीपित करून कामपुरती मिळवण्यासाठी या क्लिटोरिसला वापरलं जातं, म्हणजे शिश्निकेला उत्तेजित केलं जातं. हा योनीच्या वरच्या बाजूला मध्यभागाला असा लॅबिया मायनोरा म्हणजे योनीमधले छोटे जे ओठ असतात त्या ओठांनी लपून बसलेला असा हा अवयव आहे. हा खरं तर स्त्रीचा पाय विलग केल्यानंतर उजेडात व्यवस्थित दिसतो. जांघेतले केसांचं प्रमाण भरपूर असेल तर हा शिश्निकेचा भाग लपून बसलेला असतो. हा आंघोळ करताना देखील स्वच्छ धुतला तर इथे इन्फेक्शन होत नाही. स्त्रियांना अंगावर जात असताना किंवा खाज सुटत असेल तर अशा वेळेला ह्याची अस्वच्छता हे देखील एक कारण असतं. तर अस्वच्छता होण्यामागचं कारण आहे की बाथरूममध्ये स्वच्छ व्यवस्थित धुतलं जात नाही किंवा उघड्यावर आंघोळ केली जाते, त्यामुळं अंतर्वस्त्र न काढता ह्याचा भाग स्वच्छ धुता येत नाही संकोचामुळं. तर असं न करता ह्याचा भागसुद्धा स्वच्छ धुवावा. पुरुषाच्या शिश्नाचं मुंड जे असतं म्हणजे लिंगाची पुढचं टोक किंवा त्याचं डोकं असाच एक छोटा पार्ट म्हणजे स्त्रीची शिश्निका, ह्याला क्लिटोरिस म्हणतात. ह्याचा उपयोग कामपूर्तीसाठी होतो हे बऱ्याच पुरुषांना माहीत नाही आणि त्यामुळं त्यांच्या मनात एकच येतं की स्त्रीला सुख देण्यासाठी ह्याला उत्तेजना करायच्याऐवजी निव्वळ लिंगाचा आकारच मोठा पाहिजेत, जाड पाहिजेत, लांब पाहिजेत, जास्त वेळ संभोग व्हायला पाहिजेत, अशा प्रकारचे गैरसमज पुरुषामध्ये घर करून बसलेले आहेत. प्रत्यक्षात पुरुषानं शिश्निकेचं उद्दीपन स्त्रीला सुख देण्यासाठी कसं करायचं हे जर समजलं तर प्रत्येक स्त्रीला खरं तर कामपूर्ती मिळू शकते. अशा प्रकारचे विविध माहिती जर तुम्हाला अपेक्षित असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.